बातमी आहे अवघड इथून। वजीर रेस्क्यू फोर्सचे साहसी मिशन, वाहून जाणाऱ्या 5 तरुणांना जवानांनी वाचवले। सतत पडणाऱ्या पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे, यामुळे कृष्णा नदीची पातळी ही वाढत आहे। या दरम्यान काल दुपारी गणेशवाडी येथील मैशाळ बांधाऱ्याजवळ 5 तरुण शेतातील मोटर काढण्यासाठी तराफ्यावरून गेले असताना अचानक झाडाला बांधलेली त्यांची दोरी निसटली व हे तरुण पाण्याच्या धारेला लागले। यासोबतच ते वाहत 10 किलोमीटर अंतर पार करत गौरवाड पर्यंत आले। याची खबर मिळाल्यानंतर वजीर रेस्क्यू टीमचे अध्यक्ष रोहक पटेल व सामाजिक कार्यकर्ते आदेपाशा पटेल यांनी अशा प्रवाहात पोहणाऱ्या धाडसी मुलांना सोबत घेऊन त्यांचा शोध गणेशवाडी पासून सुरू केला। तब्बल 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना गौरवाड येथे ट्रेस करण्यात आले। त्यानंतर यांत्रिक बोटीने जाऊन दोरीच्या सहाय्याने त्यांना बोटीत घेण्यात आले। वजीर रेस्क्यू फोर्सच्या या जवानांच्या साहसाचे सर्व तालुक्याभरात कौतुक करण्यात येत आहे। यासारख्या साहस दाखवणाऱ्या रोहक पटेल, दादेपाशा पटेल, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश हाके, प्रवीण शिरगावे, सतीश पाटील, अल्ताफ पटेल, तोहिद मुल्ला व मुजम्मिल पटेल यांना द डेअरर ऑफ वॉटर असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही।